नमस्कार मंडळी. टीचर मुलांना दुसरी ऍक्टिव्हिटी समजावून सांगत असतात आणि त्यामध्ये ते सांगत असतात, आता तुमचे पालक एकमेकांचे हात पकडून उभे राहतील आणि दुसऱ्या हाताने तुम्हाला शाळेत जाण्यासाठी तयार करतील. शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी टेबलवर ठेवलाय आणि ह्या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला फक्त 1.5 मिनिटं मिळणार आहे. सर्व पालक आता एकमेकांच्या हातामध्ये हात देतात, परंतु मुक्ता आणि सागर काय एकमेकांच्या हातामध्ये हात देत नाही. तेव्हा टीचर म्हणतात की मिस्टर कोळी, तुम्ही एकमेकांचे हात पकडा. आणि मग सागर आणि मुक्ता देखील एकमेकांचे हात पकडतात आणि मग खेळायला सुरुवात होते. सागर आणि मुक्ता पहिल्यांदा सईची छान वेणी घालून देतात. दोघही दोघांच्या एकेका हाताने सईची वेणी घालत असतात. त्यानंतर मुक्ता सागरच्या हातावर थोडीशी पावडर टाकते. दोघही एकमेकांच्या हाताने ते रब करतात आणि सईच्या तोंडाला लावतात. त्यानंतर दोघही मिळून सईला आयडी कार्ड घालतात आणि मग त्यानंतर दोघही तिला सॉक्स घालतात आणि शूज देखील घालतात. आणि सागरने अगदी वेळेमध्ये टास्क कम्प्लीट केलेला असतो आणि गेमचे विनर देखील मुक्ता आणि सागरच ठरलेले असतात. त्यांनी सईला खूप छान रेडी केलेलं असतं आणि तेही वेळेच्या आधी. तर इकडे इंद्रा घरामध्ये असते, दारावाची बेल वाजते. इंद्रा दरवाजा उघडायला जाते तर सावनी आलेली असते आणि सावनी डायरेक्टली घरामध्ये घुसते. तर इंद्रा तिला म्हणत असते की चटक सावनी, तू घरामध्ये काय घुसतेस, बागेत आल्यासारखी काय माझ्या घरामध्ये फिरतीयस. सावनी इंद्राला म्हणते की माय डिअर एक्स ससूबाई, मी माझ्या मुलीला भेटायला आली आहे आणि सई आमची मुलगी आहे. तुला माहिती आहे ना कोर्टाने कस्टडी आम्हाला दिली. आता सावनी म्हणते की किती अडाणी आहात तुम्ही, आणि सई माझी मुलगी आहे आणि कोर्टाने मला काही तिला भेटण्यासाठी बंदी घातलेली नाहीये. त्यामुळे सई जरी कुठेही लपलेली असेल ना, तरीही मी तिला शोधूनच काढेल. इंद्रा म्हणते की मग शोध. इकडे मुक्ता ही दुसऱ्या पालकांसोबत बोलत असते. त्याचवेळी सागर तिथे येतो. सागर मुक्ताला जरा बाजूला बोलवतो आणि सागर मुक्ताला म्हणतो की काय दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचा प्लॅन वगैरे करताय का. त्यावर मुक्ता म्हणते की नाही. सागर मुक्ताला म्हणत असतो की बरं, मी सईला भरवलंय आता. मुक्ता म्हणते की काय कधी. तर सागर म्हणतो की असं का विचारताय, मी माझ्या मुलीला भरवू शकतो. मुक्ता म्हणते की हो, इसवी च्या काळामध्ये ना. सागर तिला म्हणत असतो की तुम्ही कधीच सुधारणार नाही. मुक्ता म्हणते की हो. इकडे सावनी इंद्राला विचारत असते की सई घरामध्ये नाहीये, सई कुठे. इंद्रा म्हणत असते की माझ्या घरात येऊन मला काय दादागिरी करतीयस. मला पहिल्यांदा सांग की तुझी हिम्मतच कशी काय झाली इथे यायची, आता तू इथून जातीयस की पोलिसांना सांगू. सावनी म्हणते की तुम्हाला पोलिसांना बोलवायचंय का, बोलवा पोलिसांना. मीही बघते की मला इथे येण्यापासून कोण थांबवतोय ते. इंद्रा म्हणते की सई शाळेमध्ये गेलीये, तिच्या शाळेत कार्यक्रम आहे. सावनी म्हणते की एकटीच गेली ती. तर इंद्रा म्हणते की एकटीच कशाला जाईल, ती काय आणत नाहीये. आई वडील म्हणून सागर आणि माझे सून गेलीये तिच्या सोबत. कळलं तुला, आता निघ इथून. तर सावनीला चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. सावनी म्हणते की सईची आई मी आहे आणि तिला भेटण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. इंद्राने सावनीला जोरात ढकलून दिलेलं असतं, त्यामुळे सावनी आता तिथून निघून जाते. तर इकडे सागर आणि मुक्ता दोघही सईला घेऊन येत असतात. सई सागरला म्हणते की पप्पा, तुम्हाला माहिती आहे नेत्रा काय म्हणाली. तर सागर म्हणतो की हो, नेत्रा म्हणाली असेल ना की तुझा पप्पा खूप बेस्ट आहे म्हणून. तर सई म्हणते की नाही, नेत्रा म्हणाली की तुझी मम्मा किती ब्युटिफुल आहे. सागर म्हणतो की तुझ्या मैत्रिणीला सांग की तिचं फक्त नाव नेत्रा आहे, डोळे एकदा तपासून घे म्हणून. मुक्ता म्हणते की ऍक्च्युली सई माऊ, अगं पप्पाच्याच डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यालाच नीट दिसत नाही. सई सागर आणि मुक्ताला म्हणत असते की आज मी खूप खुश, माझ्या आयुष्यातला आज खूप छान दिवस आहे आणि मी सगळ्यांना सांगणार आहे की आपण काय काय धमाल केली ते आणि आपण एक बेस्ट टीम आहोत. पप्पा आपण एक सेल्फी काढूयात. तर सागर आता बसतो. सई मुक्तालाही बोलवते. तिघही मिळून छान सेल्फी काढत असतात. सावनी आता घरी आलेली असते आणि ती खूप चिडचिड करत असते. हातातल्या वस्तू ती फेकून देते. सागर आणि मुक्ता दोघही सईच्या शाळेत एकत्र गेल्यामुळे तिला चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. आता तिथे हर्षवर्धन येतो आणि सागर आणि मुक्ता जे गेम्स खेळत असतात त्याचा व्हिडिओ त्याच्याकडे असतो आणि तो सावनीला दाखवतो. ते बघून तर सावनी अजूनच चिडते. हर्षवर्धन सावनीला म्हणतो की सावनी, तुला काय वाटलं, भला हे बुरा हे, मेरा पती सिर्फ मेरा हे, असं काही वाटतंय का तुला. परंतु आता तुझा पती तुझा नाही राहिला, आता तो त्याच्या नव्या कोऱ्या बायको सोबत एन्जॉय करतोय. खर तर तो अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, हा तुझा फक्त एक भ्रम आहे. तुझ्या मुलीला हिसकावून घेऊन ते दोघं सुखाने संसार करताय. सावनी म्हणते की खड्ड्यात गेला तो सागर आणि खड्ड्यात गेली त्याची बायको. परंतु हर्षवर्धन, आपण दोघं सुखाने संसार करू शकतो ना. हर्ष सावनीला म्हणतो की हो, करूयात आपण लग्न. परंतु मी तुला काय म्हटलं होतं की जोपर्यंत सईची कस्टडी भेटत नाही तोपर्यंत मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही. पण सई तर आता सागरकडे, तू एक काम कर, सईला परत आपल्याकडे घेऊन ये. सावनी म्हणते की परत परत आपण तेच करतोय, मी सागर पासून लांब जाण्याचा प्रयत्न करतेय. तर हर्षवर्धन म्हणतो की परंतु तुझा इगो काय तुला त्याच्यापासून लांब करत नाहीये. अख्ख्या जगाला माहिती आहे की तू सुंदर आहे म्हणून तर सागर तुझ्या पाठीमागे वेडा होता. आता पण तू सुंदर आहे परंतु सागरचं प्रेम बाटलंय. सावनी हर्षला म्हणत असते की परत
परंतु मला तो नकोय, मला तू हवाय, आपला आधी हवाय बस. हर्ष म्हणतो की आणि मला सागर कोळी रस्त्यावर आलेला हवाय, तो इमोशनली एकटा पडलेला हवाय आणि त्यासाठी आपल्याला मुक्ताला त्याच्यापासून तोडावं लागणार. तू त्याच्या मनात हे भरवून द्यायला हवंस की तू सोडून त्याची दुसरी कोणतीच बायको होऊ शकत नाही. सावनी तू फक्त तुझी जादू दाखव, बघ मी आपल्या लग्नाची पत्रिका छापतो की नाही. तर इकडे सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई आज मी पप्पा जवळ झोपणार आहे. मुक्ता म्हणते की अरे वा पप्पा जवळ झोपणार आहे, मग झोपा पप्पा जवळ, मी आता सई माऊच्या रूम मध्ये झोपते आणि मग मी माझ्या टेडी बेअरला मिस करत बसेल. तर म्हणते की नाही मुक्ताई तुम्हाला मिसच नाही करणार, कारण आपण तिघ जण एकत्र झोपणार आहोत. सई आता सागर आणि मुक्ता मध्ये झोपलेली असते. तर मुक्ता सागरला म्हणत असते की तुम्ही लाईट ऑफ करा नाहीतर मग सईला झोप नाही येणार. सागर लाईट ऑफ करायला जातो तितक्यातच तिथे आधी येतो. आता आधीला बघून सागर खूप चकित झालेला असतो. सागर त्याला विचारतो की तू इथे कसा काय. आधी म्हणतो की मला नाही जायचंय त्या घरामध्ये, पप्पा मला तुमच्यासोबत इथंच झोपायचंय. आणि मग सागर आणि मुक्ता दोघंही सईला आणि आधीला घेऊन झोपलेले असतात आणि दोघंही एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. तर हर्षवर्धनने इकडे सावनीला घराबाहेर काढलेलं असतं. सावनी त्याची माफी मागत असते. हर्षवर्धन म्हणत असतो की आता मी नाही करणार तुझ्यासोबत लग्न. पहिल्यांदा सई सागरकडे गेली आणि आता आदित्य, आणि दोघंही आता सागरकडे खुश आहे. तू मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नको, सागरचा संसार मोड आणि मगच मला तोंड दाखव. हर्षवर्धनने आता जोरात दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि सावनीला पडलेलं हे एक स्वप्न असतं. सावनी मनात म्हणत असते की नाही हे स्वप्न कधीही खरं होतं कामा नये, मी माझ्या आधीला कुठेही जाऊ देणार नाही. सावनी जेव्हा बाजूला बघते तेव्हा हर्ष तिथे नसतो. ती हर्षला कॉल करते तर हर्ष म्हणतो की इथेच आहे मी. हर्ष आता रूम मध्ये आलेला असतो. सावनी विचारत असते की अरे हर्ष कुठे गेला होतास तू. हर्ष म्हणतो की अगं मी इथेच होतो आणि तुला एवढं घाम यायला काय झालंय. हर्ष सावनीचे डोळे झाकतो आणि सावनीला म्हणतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि सावनीला आता तो बाहेर घेऊन येतो. सावनीचे डोळे उघडतो तर पुढे आधी उभा असतो. आधीला बघून सावनी खूप खुश होते. तर आधी सावनीला विचारतो की मम्मा तू आता बरी आहेस ना. तर सावनी म्हणते की काही नाही रे, थोडा सर्दी खोकला झाला होता, बाकी काही नाही. आधी म्हणतो की मम्मा तू प्लीज तुझी काळजी घेत जा ना, तू आजारी पडली की मी खूप सॅड होतो. सावनी म्हणते की आता तू आलायस ना, मी अगदी ठणठणीत बरी होईल. आधी हर्षला म्हणत असतो की थँक्यू हर्ष अंकल, कारण मम्माने मला कधी सांगितलंच नसतं की आजारी आहे म्हणून. ती बरं झालं तुम्ही मला इथे घेऊन आलात. तर सावनी म्हणत असते की अरे पण हर्ष आता त्याच्या एक्झाम्स असतील ना, त्याला असं अचानक का बरं घेऊन आलास तू. सुट्टीला आणला असतं ना त्याला आपण, कारण आता आदित्य इथून पुढे कुठेही जाणार नाही. आदित्यचं ऍडमिशन मी मुंबईच्या एका स्कूलमध्ये केलंय आणि तो आता इथे शिकणार आहे. हे ऐकून सावनीला खूप आनंद होतो. सावनी आता आधीला जवळ घेते. आधी सावनीला म्हणत असतो की मम्मा आधी मी तुला बरं करणार आहे आणि मग मी स्कूलमध्ये जाणार आहे. तर सावनी म्हणत असते की हर्ष बघ ना हा कसा मोठ्या मुलांसारखा बोलायला लागलाय. आधी म्हणतो की अगं मम्मा मोठा तर मी झालोय, परंतु मला सांग की कोणामुळे तुझी एवढी तब्येत खराब झालीये. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. तर हर्षवर्धन सांगत असतो की त्या सागर कोळीमुळे तुझ्या मम्माची तब्येत एवढी खराब झालीये. तेव्हा आधी चिडतो आणि म्हणतो की आता माझा राग मी माझ्या पद्धतीने त्यांना दाखवणार आहे. तर इकडे सागरला पुरुषोत्तम भेटलेला असतो आणि पुरुषोत्तमच्या लग्नाचा वाढदिवस असतो, त्यामुळे सागर त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असतो आणि त्यांना विचारतो की काय गिफ्ट आणलंय. तेव्हा पुरु म्हणतो की सोनसाफा. सागर पुरुला भरवत असतो आणि म्हणत असतो की प्रत्येक वेळी बायकांची अशीच अपेक्षा असते की नवऱ्याने त्यांना पहिल्यांदा विश करावं. तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो की आता यावेळी तर मी वाटच बघतो की माधवी मला कधी विश करते ते. मुक्ता सागरला येऊन म्हणत असते की अहो थोडा तरी सेन्स आहे का तुमच्यामध्ये, आणि माझ्या आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही त्यांच्यामध्ये भांडणं लावलीत. तेव्हा सागर एका मीटिंग मध्ये असतो आणि तो मुक्ताला थांबवतो. तर मित्रांनो असेच मराठी मालिकांचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.